चल आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना चला उलवे संघ मैदानाचा ताबा लवकर घ्या बॅटर प्लीज कोऑपरेट दोन्ही संघांना मी विनंती करू सहकार्य करा कारण या अंधुक प्रकाशाचा फटका कोणत्याही संघाला बसू नये हीच तेजजी मात्रे यांची इच्छा आहे तर स्वागत केलं जाईल आज संपूर्ण दिवसभरामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आमच्या विनंतीस मान देऊन मात्र या स्पर्धेमध्ये पंचांचं काम पाहिलं ते आमचे विशू कोळी सर गव्हाण ज्यांचं स्वागत करण्याची मी विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तेजजी मात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांना करतोय फार चांगलं पंचांचं कार्य नेहमीच मोठ्या मोठ्या स्पर्धा सध्याच्या घडीला मात्र संपूर्ण पनवेल उरण तालुक्यामध्ये ते कव्हर करत असतात आणि त्यांनी आपला एक दिवस आमच्यासाठी अमूल्य वेळ दिला त्याबद्दल नक्कीच मी मनाच्या अंतकणापासून त्यांचे आभार मानतोय टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय गोलंदाजी मार्कवर मात्र पाहू शकाल आपण पुन्हा एकदा बुंद्रे एक्सप्रेस प्रसन्ना पाटील इट्स अ बिग नेम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट जगतामधील एक फार मोठं नाव प्रसन्ना पाटील पहिलं षटक घेऊन सज्ज होईल स्ट्राईक एंडला फलंदाज ऐलेश मात्रे आणि त्याच बरोबरीनं मयूर पाटील पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न परंतु हा अँगल मात्र कळलाच नव्हता ऐलेशला शरीराचा वेध घेणारा हा चेंडू लेग बायचा इशारा मात्र आलाय अतिरिक्त धावेनं मात्र इथे आपण म्हणूया एक्स्ट्राज मध्ये बढोतरी पहिली धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात लागली गेली ती एनसीसी उलवे संघाच्या धाव फलकावर प्रसन्ना पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना चांगला बॉल होता काय डिलिव्हरी होती ते मात्र मयूर पाटीलला क्रीज सोडावं लागेल पंचांचा मनामध्ये मात्र कोणता संशय नव्हता यष्ट्यांच्या बरोबर मधोमध साधला गेला प्लम डिलिव्हरी होती आणि इथून मात्र अंपायर डी के सरांचा इशारा आलाय एल बी डब्ल्यू मयूर पाटील मात्र शून्यावर होतोय बाद आणि यासाठीच तर ओळखला जातो का आजच्या घडीला मात्र महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये या गोलंदाजाचं नाव आदरानं घेतलं जातं तर याची गोलंदाजी पाहिल्यानंतर मात्र तुम्हाला जरूर कळेल आज संपूर्ण फक्त याचा प्रवास आज नेरे दुंद्रे विभागापुरता मर्यादित न राहता पनवेल उरण परिसरापुरता मर्यादित न राहता आज रायगड जिल्हा असेल आणि जिल्ह्याच्या बाहेर अनेक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर मात्र हा खेळाडू व्यावसायिक दृष्टिकोनातून मात्र प्रवास करत असतो बऱ्याचशा संघांची मागणी मात्र या खेळाडूसाठी आहे आणि त्यानं मात्र त्यासाठी घेतलेली मेहनत मात्र प्रचंड आहे आज दुंद्रे गावाचं नाव मात्र आदरानं घेतलं जातं ते प्रसन्न पाटीलच्या कर्तृत्वावर नवीन फलंदाज येतोय पॅडी प्रदीप खारकर इन ॲट नंबर 3 लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना यावेळेचा हा बॉल वेगवान चेंडू होता परंतु दिशा मात्र सोडली गेली लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांचा इशारा येतोय तो फाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये संध्याकाळचं सत्र कोणता संघ मात्र जाईल सुपर 5 आणि यासाठी मात्र ही लढत सुरू आहे चांगला चेंडू होता इथून मात्र रन मात्र कंप्लीट झाले लेग बायचा इशारा पुन्हा एकदा येईल बॉल टप्पा पडण्याचा थोडासा खाली सुद्धा राहतोय वेग प्रचंड आहे ॲक्युरसी आपण पाहिली तर अगदी स्टंप टू स्टंप लाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील त्याच वेळेला मात्र ज्या पद्धतीनं बऱ्याच वेळा बाउन्सर्स तुम्हाला पाहायला मिळतात यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू पाहायला मिळतील लेंथ बॉलवर चेंडूला लेग कटर ऑफ कटर करण्याचं सामर्थ्य मात्र या गोलंदाजामध्ये आहे आडवा बॅट नाही यावेळेस मात्र ऑन साईडला लॉंग ऑनकडे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रन मात्र मिळेल एक सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या 1 पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचले आमचे साथी गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर आम्हाला कळवतात 4 धाबा प्रसन्ना पाटीलनं प्रभावित केलंय गोलंदाजी मधून मागच्याही ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या गोलंदाजांना
यापेक्षा हा बॉल इथून मात्र पुन्हा दिशा पाहिली जाते. अंपायर सिग्नल, इट्स अ व्हाइट बॉल, इट्स अ व्हाइट बॉल कॉल फ्रॉम अंपायर डीके. थोडासा नाखुश आहे, नाराज आहे प्रसन्न. हे बऱ्याच वेळा घडत असतं खेळाडूंकडून पंचांच्या निर्णयावर थोडंसं नाराज होणं. परंतु आज पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला सगळ्यात बिझी अंपायरच्या भूमिकेमध्ये मात्र डीके दिसतात. लोवर फुल टॉस बॉल, लोवर फुल टॉस बॉलवर टाइम करता आला नाही आहे. बॉल येतो लॉंग ऑफला, एकच रन मिळेल. सिंगल रन न होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या एकने पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचला आहे तो सहा या आकड्यावर. सिक्स रन्स ऑन बोर्ड, सहा धावा प्रसन्न पाटीलचं हे षटक. आत्तापर्यंत विचार केला तर मोठा फटका मारण्याची हिंमत झालेली नाही आहे फलंदाजांना, कारण त्यांना माहिती आहे प्रसन्न पाटीलला सन्मान देणं गरजेचं आहे. यावेळचा फटका कव्हर शॉट वरतून पाडी शॉट, काय फटका लगावलाय, अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. तो फलंदाज ऐलेश मात्रेच्या पॅट मधून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्सलंट कव्हर ड्राइव्ह, षटकार. प्रसन्नाच्या अगेन्स्ट अखेरीस मात्र डावखुऱ्या त्याच्या फलंदाजांना हात खोललं आणि इथे मात्र शेवटच्या बॉलवर का होईना षटकार, नक्कीच मी म्हणेन एनसीसी उल्बे संघासाठी मात्र थोडासा आत्मविश्वास वाढून देणार ठरेल. प्रसन्न पाटीलचं षटक क्रमांक पहिले समाप्त झाले. धावफलकावर धावा लागल्या त्या 12. फलंदाज एक बाद झाला होता मयूर पाटील, जो शून्यावर बाद झाला होता आणि इथून मात्र 3 ओव्हरच्या मॅचमध्ये एक कशा पद्धतीनं प्रवास असेल. संध्याकाळचं सत्र आहे, 12 धाबा झाल्यात निदान 30 धाबा या मॅचमध्ये मात्र सामना कमालीचा चुरशीचा करू शकतील उलुबे संघ. यावेळेचा हा चेंडू आपण पाहिला, इथे मात्र सरळ जाऊन स्टँडवर आणि आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल पॅडी. प्रदीप खारकर आता मात्र तंबूच्या दिशेनं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अमर पाटीलला मात्र पहिल्याच बॉलवर मिळाले सफलता. प्रदीप बाद झालेत. लोवर फुल टॉस बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला मिड विकेटला. खरं तर क्षेत्ररक्षक असता तर कदाचित पकडता आला असता, परंतु इथे मिळतील सहा धाबा. या महत्वपूर्ण सहा धाबा जोडत असताना आता मात्र फलंदाज आल्याल्या पहिल्याच बॉलवर यश मडवी ठोकतोय षटकार. यशला मात्र पहिल्याच बॉलवर यश प्राप्त झालंय. मगाच्या मॅच मधला गव्हाणचा श्रीयश मात्र अपयशी झाला होता. 5 बॉल मध्ये 9 धाबा काढता आल्या नव्हत्या. 12 मध्ये 45 हव्या होत्या आणि पहिल्या 7 बॉलवर 36 आल्या होत्या. यापेक्षा हा चेंडू अपील पाहायला मिळाली, परंतु पंचांना मात्र इंटरेस्ट नव्हता या अपील मध्ये. लेगबायचा इशारा येतोय, 31 धाव मात्र मिळेल लेगबायच्या स्वरूपात. चांगल्या पद्धतीनं मी म्हणेन संध्याकाळच्या सत्रामध्ये हा धावफलक मात्र हलता ठेवला आहे तो निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे या संघानं. 19 झाल्यात, 19 ऑन अ बोर्ड, 30+ 30 पेक्षा जास्त धाबा इथून मात्र उल्वे संघाला कदाचित या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र लाभदायक ठरू शकतील. यावेळचा बॉल फिरवला गेला होता, परंतु इथून मात्र लेग स्टंप सोडून व्हाईट बॉलचा इशारा मात्र येईल. अवांतर धावसंख्येत मात्र भर टाकली जाते. आज हा 9वा सामना आहे, त्यामुळे नक्कीच आयोजकांचं सुद्धा आपण कौतुक करूया, अंपायरचं आपण कौतुक करूया. इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय, बॉलला पाठवलंय ते डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऐलेशच्या पॅट मधून येतो अगदी कॉपीबुक स्टाईल मधला हा फटका, चौकार. चोवीस जावा तावफलकावर. ऐलेश मात्र लढतोय. अकूट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला बीट केलाय, बॉल चाललाय पाठीमागे, थोडस फंबलिंग पाहायला मिळालंय. दुसरी धाव होईल का कंप्लीट इथून मात्र पाहावं लागेल. यस, पंचांच बोर्ड आकाशाकडे, फलंदाज बाद. ऐलेश मात्रे विस्फोटक फलंदाज, यावेळेस मात्र रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट बहाल करतोय. ही फार महत्वपूर्ण मित्र म्हणे विकेट असेल, कारण या फलंदाजानं शेवटचं षटक खेळणं गरजेचं होतं एनसीसी उल्वे संघाच्या दृष्टिकोनातून. परंतु इथे मात्र एक चांगला थ्रो ऐलेश मात्रेच्या विकेटचा खात करून गेला. धावसंख्या आपण पाहतोय ती 25, खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळते एनसीसी उल्वे संघाच्या धावफलकावर.
तीन ओवरच्या मॅचमध्ये, कारण संध्याकाळचं सत्र आहे, अंधुक प्रकाशाला आता मात्र सुरुवात झाले, थोडीशी बॅड लाईट आणि या बॅड लाईटमध्ये खेळावं लागणार आहे ते दुंद्रे संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, अम पाटील. अमरचा हा बॉल खडे खडे स्ट्रोक, लॉंग ऑफला फिल्डर करतोय जज, कोणती चुकी नाही आणि फलंदाज होतोय बाद. अजून एक सफलता मात्र मिळवली ती दुंद्रे संघानं. सुदर्शन पाटील यावेळेस मात्र क्रीज सोडतोय शून्य या धावसंख्येवर, भोपळाही फोडू न देता मात्र त्याला बाद केलंय. दोन ओव्हर्स या ठिकाणी समाप्त झालेत आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 25 धावा, 12.5 सरासरीनं धावा आल्या, इट्स अ नॉट बॅड टोटल. आणखीन 12-13 धावा आल्या, चांगली फाईट पाहायला मिळेल. चला 5 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे. वैभव पाटील यासाठी हा बॉल यावेळेस मात्र अगदी फ्लॅटेड, फटका, बॉल सीमा पार, मिळतील 4. चौकार येतो यशच्या बॅट मधून. आज मात्र पाहायला गेलं तर सुरुवातीपासूनच सेट झालाय, पहिल्यांदा आल्याला षटकार चढवला आणि आता मात्र चौकार सुद्धा आलाय. महत्वपूर्ण धावा अंतिम टप्प्यामध्ये मात्र यश मडवी आपल्या NCC उल्वेट टीम साठी मात्र जोडत असताना वैभव पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. आडवा पॅट खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं. स्क्वेअर लेग पंच इरावण भोसले सरांच्या बाजूला बॉल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, थ्रो थोडासा उंचावरून झालाय आणि तोपर्यंत मात्र संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोनही फलंदाजांमध्ये आणि या 2 धावांच्या बरोबरीने आता मात्र NCC उल्वे संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 31 वर, 31 रन्स ऑन अ बोर्ड. 31 धावा धावफलकावर. वैभव पाटील महागडा ठरला होता, चांगला चेंडू होता यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर, खोलूबट टप्प्याचा खोलात टाकला होता. 1 धाव हिल पॉइंट रिजन मध्ये प्रसन्ना त्या ठिकाणी बॉलला उचलेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 वर, 32 रन्स. 32 धावा जुनी, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, यानंतर मात्र पहिलं सत्र समाप्त होईल. इथे मात्र समोरच्या दिशेला लॉबजेट ड्राईव्ह, ऑन ड्राईव्हचा फटका सरळ चाललाय राहुल शिनारेच्या हातामध्ये आणि इथे मात्र आणखीन एक सफलता, फलंदाज होईल बाद. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, धावफलकावर धावा लागल्यात त्या 32. एखादा मोठा स्ट्रोक हवाय, तो काहीही झालं तरी या सिच्युएशन मध्ये मात्र NCC उल्वे संघाला. अहिलेश मात्रेचं रनआउट, खरं तर हा खेळाडू मात्र राहिला असता तर नक्कीच 40+ आपण एक्सपेक्ट करू शकलो असतो, परंतु दुर्दैवी धावची तोंडा म्हणलं की दुर्दैवीरित्या, आणि ते कोणत्याच फलंदाजाला मात्र पसंत नसतं. मग बऱ्याच वेळा क्लीन बोल्ड बाद झाला तरी तेवढं दुःख नसतं, जेलबाद झाला तरी तेवढं दुःख नसतं, परंतु धावचीतचं दुःख मात्र जास्त असतं. पुन्हा एकदा राहुल येतोय जेलखाली, कोणती चुकी नाही आहे आणि तीच जणू काही पाहायला गेलं तर ऍक्शन रिप्ले पाहतोय की काय आपण. अगदी तसाच फटका, तोच क्षेत्ररक्षक, तसाच जेल आणि तोच गोलंदाज, बॅक टू बॅक दुसरी सफलता अर्जित करत असताना वैभव पाटील, ज्या वैभव पाटीलवर मात्र मागच्या षटकामध्ये सामना गमावण्याची नामुष्की आली होती, याच गोलंदाजाला अक्षरशः फोडलं गेलं होतं. 30 धावा दिल्या होत्या परंतु वैभव पाटील मात्र खचला नाही. वैभव पाटीलने दाखवलंय जरी 30 धावा खाल्ल्या असतील परंतु माझ्यामध्ये मात्र पुढच्याच मॅचमध्ये कमबॅक करण्याची क्षमता आहे, आणि तोच वैभव पाटील 30 धावा देणारा आता मात्र असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. मागच्या 2 चेंडूंवर 2 सफलता अर्जित केल्या त्या गोलंदाजानं. क्लीन बोल्ड, विकेट हॅट्रिक, 30 धावा देणारा गोलंदाज पुढच्याच मॅच मध्ये अवघ्या 5 मिनिटांनंतर मात्र अगदी पाहायला गेलं तर विकेट हॅट्रिक नोंदवतोय. आणि काय तुमच्यामध्ये कमिटमेंट असायला हवी, न डगमगता न खचता मी तर म्हणेन धैर्यानं सामोरा गेला आणि या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक प्राप्त केले. सुपर बॉलिंग बाय वैभव पाटील. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय, धावफलकावर धावा लागल्यात त्या 32 धावा, 33 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल आता मात्र दुंद्रे संघासमोर. दुंद्रे की उल्वे,
आता मात्र सलग दोन दिवस या स्पर्धेच्या उलवा नोड मधील संघ मात्र सुपर फाय साठी क्वालिफाय झालाय. आजच्या दिवशी कालच्या दिवसामध्ये उलवा नोड मधील एकही संघ नव्हता, ए ग्रुपच्या मॅचेस पाहायला मिळाल्या होत्या. सगळे संघ ठाणे, भिवंडी, मुंबई आणि नवी मुंबई मधले होते. रायगड मधील सुद्धा एकही संघ नव्हता. त्यामुळे आज या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी उलवे नोड मधील NCC उलवे संघ क्वालिफाय होणार की इथे मात्र प्रसन्ना पाटीलचा धुंद्रे संघ क्वालिफाय होणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. उलवे संघाचा, उलवे नोडचा हा झेंडा जर डौलानं फडकवायचा असेल तर या मॅच मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतील. 32 या धावा वाईट नाही आहेत. या मैदानावर जरी मैदान स्कोरिंग ग्राउंड असलं तरी हे 17 संध्याकाळचं आहे आणि थोडासा बॅड लाईट. इथून मात्र 33 करायच्यात या मॅचमध्ये. परंतु आजचा दिवस मात्र कोणता संघ गाजवणार, आजचा दिवस कोणता संघ गाजवणार याकडे मात्र सगळ्या क्रीडा रसिकांचं लक्ष या किंजल स्पोर्ट चषक आणि आदर्श ट्रॉफी 2022 वर लागले. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहत आहे. अजूनही जे प्रेक्षक मात्र शेवटच्या मॅचचा आनंद घेतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय. शेवटची मॅच आहे, शेवटच्या 3 षटकांचा खेळ बाकी, शेवटच्या 15 मिनिटांचा खेळ बाकी, यानंतर मात्र आजचा दिवस संपेल. आज तब्बल 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. आपण पाहिलं सकाळपासून शिरडोण संघाला, कोली संघाला, घोट संघाला, गव्हाण संघाला, नांदगाव संघ खेळला, NCC उलवे संघ, निलेश 11 जावळे संघ, तिरंगा धुंद्रे संघ, सिद्धिविनायक वहाळ आणि हर्षाली 11 गणेशपुरी. तब्बल पाहायला गेलं तर आजच्या दिवसामधून 5 संघ, जवळजवळ सानवी स्पोर्ट्स कव्हाण, NCC उलवे, निलेश 11 जावळे, सिद्धिविनायक वहाळ आणि हर्षाली 11 गणेशपुरी असे 5 संघ आज उलवे नोड मधील होते. आणि तिथून मात्र एक संघ पुढे आलाय आणि तो संघ आहे NCC उलवे आणि त्यांची लढाई मात्र सुरू आहे ते तिरंगा धुंद्रे संघाच्या विरोधामध्ये. पहिलाच बॉल ठोकलाय, 33 धावा आम्ही चुटकी सरशी पूर्ण करू. आणि याच आविर्भावामध्ये मात्र मागच्या सामन्याचा हिरो महेश शेलारच्या पॅट मधून येतोय हा दमदार षटकार. 33 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. काहीही झालं तरी आज धुंद्रे गावामध्ये आम्हाला जल्लोष करायचा आहे. किंजल ट्रॉफी महाराष्ट्रामधील सर्वात मोठी स्पर्धा, रायगड जिल्ह्यामधील एक अग्रमानांकित स्पर्धा, तब्बल 11 दिवस सुरू असणाऱ्या या स्पर्धेमध्ये काहीही झालं तरीही एक ट्रॉफीसाठी आम्ही संपूर्णपणे लढतोय सकाळपासून. ही ट्रॉफी आम्हाला आमच्या गावामध्ये न्यायची आहे आणि या इरादाने मात्र मैदानामध्ये दोन्ही संघांकडून खेळ केला जाईल, लढले जातील. पहिलाच बॉलवर आल्या षटकार. लगातार 3 षटकारांना पारितोषिक आहे, परंतु इथे मात्र बॉल ढकललाय कवसला. लगातार 3 षटकारांसाठी महेंद्रजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. 7 धावा धावफलकावर 33 करायच्या या मॅच मध्ये महेश शेलार आणि आता मात्र स्ट्राईक एंडला किशोर सिनारे. किशोर सिनारे ऑन स्ट्राईक नाव. तिरंगा धुंद्रे संघ लढतोय. 33 धावा करायच्या गोलंदाजी मार्गवर. महेंद्रचा हा बॉल समोरच्या दिशेला पॅडीसाठी पॅडी धावतोय आणि इथे मात्र थोडंसं आउटफील्डनं साथ दिली असं म्हणायला काही हरकत नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्टॉप झाला होता. 2 धावा मात्र मिळतील किशोर सिनारेसाठी. 2 धावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावर. महेंद्र मडवी टाकतोय पहिलं षटक NCC उलवे टीमकडून. लोवर फुल टॉस बॉल मिडॉनच्या वरतून टोलवलाय. अहिलेश मात्रेच्या डोक्यावरून हा फटका खेळला होता. प्रॉपर टायमिंग नव्हतं, परंतु इथे मात्र प्रदीप खारकर पुन्हा एकदा धावत आलेत. 2 धावा पूर्ण, पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचते तो 11 वर. 4 चेंडूची समाप्ती झाली, धावा झाल्या त्या 11, येणारे 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 33 करायच्या त्या मॅच मध्ये. यावेळेचा हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर लाईन ठेवली होती. इथे मात्र काय घडतंय, शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर बीट झालाय, बॉल चाललाय सीमा पार, थर्डमॅन बॉडी लाईनच्या बाहेर येतोय. नशिबाचा बाईच्या स्वरूपात येणारा हा चौकार. चेंडू निघाला होता गोलंदाजाकडून. खरं तर या मैदानावर या खेळपट्टीवर निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे फार मोठी कसरत करावी लागते आणि जर गोलंदाजांना मात्र योग्य साथ मिळाली नाही क्षेत्ररक्षकांची तर मात्र या सगळ्या ज्या धावा आहेत त्या धावा आता मात्र पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी टीमला बहाल करत असताना उलवे संघ. सिनारे ठोकतोय,
excellent cover drive, nicely timing, ball seam apart. What a super drive by Kishore Sinare. It's a 6 runs. Shatkar yeto hai. Ade ata matra zawal zawal kadun sukle. NCC Ulve Sangala kana pahila chakhadi cha golandaz. Mahendra Madhivivar matra halla chadavla hai. Ani pahila chor madhe dhaba vasul kelya tya tabbal 21 dhaba. Enare 12 chendu. Ani garaj ahe ti avgya 12 dhavanchi. प्रत्येक बॉल वर सिंगल आणि अशा पद्धतीचं स्वरूप आता मात्र प्राप्त झालंय. तिरंगा दुंद्रे संघ मघाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी पराभवाच्या छायेमध्ये होता. 5 चेंडू मध्ये 9 धावा डिफेंड केल्या होत्या या दुंद्रे संघानं आणि तिथून मात्र बलाढ्य इतर म्हणेन उलबे नोड मधील हा बलाढ्य संघ आहे. निळकंठेश्वर क्रिकेटला बुलबे ज्यांनी नुकतीच रुपेश पाटील चषक उलबे येथील स्पर्धा मात्र या संघानं जिंकली होती. तब्बल 1,00,000 रुपये पहिलं पारितोषिक असणारी आणि तोच एनसीसी उलबे संघ मात्र या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये थोडासा स्ट्रगल करतोय. चंदनचा हा बॉल यावेळेस मात्र पूर्ण ताकदीनिशी टोलवलाय आणि झेल मात्र टिपलाय तो अगदी सीमा रेषेलगत मिडविकेटला. यशला मात्र मिळते हे यश. पहिला फलंदाज बाद होईल महेश शेलार यावेळेस मात्र तंबूकडे रवाना. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. वेल नीडेड नाव. दोन मोठे फटके हवे ते तिरंगा दुंद्रे संघाला. सुपर 5 साठी क्वालिफाय होणारा संघ आजच्या दिवसामधील कोणता असेल कारण या लढतीतील विजेता संघ रिकाम्या हातानं मात्र या मैदानामधून जाणार नाही. किंजल ट्रॉफी निश्चित करणार आहे हा संघ. संघ मात्र कोणता असेल. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवरून यश येईल आलाय तोपर्यंत मात्र रन कम्प्लीट. एक सिंगल रन तावसंघ एक मिनिट पुढे जात असताना या ओव्हरमध्ये मात्र थोडीशी चंदन मडवी थोडीशी फाईट करतोय. संध्याकाळचं सत्र आहे. अंधुक प्रकाश आहे आणि याच अंधुक प्रकाशाचा फायदा मात्र या आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये एनसीसी उलबे संघ उठवणार का. आडवा बॅट ऑन साइडला. नो ओ व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल पुन्हा 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 पाहावा असा झेल. यश मडवीने मात्र कमाल केले त्या क्षेत्रामध्ये. अप्रतिम झेल मात्र टिपला गेला असं वाटत होतं बॉल सीमारेषेच्या बाहेरच जाईल वर्दु इथून मात्र काय झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. सामना सोडलेला नाहीये तो एनसीसी उलबे संघाला. पहिल्या 3 बॉलवर मात्र 2 सफलता अर्जित केल्यात. पहिल्या 3 बॉलवर आले फक्त 1 धाव 9 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. मैदानासाठी ज्यांचं फार मोठं सहकार्य लाभलंय उसरली ग्रामपंचायतीचे सन्माननीय माजी सरपंच आदरणीय विश्वास शेडभगत साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या मैदानासाठी मात्र खरंच ज्यांचं मोठं सहकार्य मात्र आम्हाला लाभलंय या स्पर्धेमध्ये स्वागत आहे सरपंच साहेब. हार्दिक स्वागत. सत्र आहे संध्याकाळचं. मॅच मात्र कमालीचा रोमांचकारी पाहायला मिळतोय. एनसीसी उलवे की तिरंगा दुंद्रे. समोरच्या दिशेला आणखीन एक प्रसन्नाचा झेल टिपलाय फलंदाज बाद. अकरा 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 3 फलंदाज बाद केलेत या ओव्हरमध्ये चंदन मडवीनं. कमालीचं कम बॅक. शॉर्ट ऑफ लेन दडव्या बॅटने यावेळेस मात्र पुलचा फटका ऑन साईडला. यश त्या ठिकाणी आहे. 1 जावेल. सामना कधी कोणाच्या बाजूनं झुकेल याचा नेम नाही. काय प्रयत्न केले त्या मॅचमध्ये. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं.
आणि शक्य तेवढं प्रयत्न केल्यावर अशक्य असं काहीच राहत नाही आहे आणि असाध्य ते साध्य करीता सायासं। एन सी सी उलवे संघाचे एफर्ट्स मात्र काय लागलेत या मॅचमध्ये। या ओव्हरमध्ये चंदननं दिल्यात फक्त 2 धावा। अकुटप्याचा बॉल, बॅटची एज घेतली, टॉप एज बॉल चाललाय पाठीमागे, नशिबाची साथ मिळते, बॉल लॉंग स्टॉप 4। अगदी निर्णायक क्षणाला मात्र काय करणार गोलंदाज, काय करणार यष्टीरक्षक, इथे मात्र दुर्दैव म्हणावं लागेल एन सी सी उलवे संघाचं की अशा रीतीनं सुद्धा चौकार आलाय। 4 धावा कमी झाल्या नसत्या तर मात्र प्रचंड दडपणाचा, 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता। तसं पाहायला गेलं तर या मॅचमध्ये एका फटक्याचं काम आहे, परंतु प्रकाश आता मात्र नाही आहे ग्राउंडवर। अंधुक प्रकाशामध्ये, हलक्याशा अंधुक प्रकाशामध्ये मात्र ही लढत सुरू आहे, त्यामुळे थोडं स्पीडअप करा विनंती असेल टीम एन सी सी उलवे। 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे, कारण लवकर प्लीज प्लीज सपोर्ट करा। कम्मालीची फाईट पाहायला मिळाली उलवे टीमकडून। पहिल्या ओव्हरमध्ये 21 जाबा आल्या होत्या, खरं तर महेंद्र मडबीकडून या अपेक्षा नव्हत्या 21 जाबांच्या, परंतु सुरुवातीपासूनच आक्रमकपणा पाहायला मिळाला होता महेश शेलार आणि किशोर सिनारेनं केलेली बॅटिंग। ज्या 21 धावा जर तिथे 21 पेक्षा जर कमी धावा असत्या तर त्याच धाबांचं पाठबळ आता मात्र अहिलेश मात्रेला मात्र मिळालं असतं। फुल टॉस बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला, मिड विकेटला बॉल चाललाय, रन मात्र झाले कम्प्लीट, एक यश धावतो बेगाना, दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी, पहिलाच बॉलवर मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात। येणारे 5 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज आहे अहिलेश मात्रेनं। आजपर्यंत मात्र बऱ्याच वेळा उलवे टीमसाठी मात्र धाबा वाचवल्यात, बऱ्याच वेळा मात्र अष्टपैलू खेळ सादर करत मात्र चुकाचे क्षण मात्र या एन सी सी उलवे संघाला दिले त्या अहिलेश मात्रेनं। आणि आज या किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीच्या निमित्तानं पुन्हा एकदा अहिलेश मात्रे या धाबांचं संरक्षण करणार का। यावेळेचा हा बॉल खोदून काढलाय, फक्त ड्राईव्ह केलं होतं हलक्या हाताने, मिड ऑफला बॉल चाललाय, रन मात्र झाले, दुसरा धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र अपयशी, फलंदाज होईल बाद धावजीच्या स्वरूपात, तिथून मात्र हादरा बसेल तिरंगा इलेव्हन धुंद्रे टीमला। 1 रन मात्र टोटलमध्ये ॲड करतील, धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती या मॅचमध्ये 30 धावा, 31 बोर्ड 3 धावांची गरज, 4 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मात्र या मॅचमध्ये असेल। चला पटापट खेळा धुंद्रे संघ। चला क्षेत्रक्षण पांगवा प्लीज, संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळे आम्ही रिक्वेस्ट करतो एन सी सी उलवे टीमला, त्याचा फटका मात्र बॅड लाईटचा फटका कोणत्या संघाला बसू नये। खरं तर आज 9 मॅचेस कव्हर करून दाखवल्यात तेजजी मात्रे यांनी। सुपर 5 साठी आज मात्र एक संघ निघणार, उलवे नोडमधील 2 संघ अगोदरच क्वालिफाय झालेत या स्पर्धेमध्ये सुपर 5 साठी, इथून हा 3रा संघ उलवे नोडमधील मात्र क्वालिफाय होणार। ही प्रसन्न पाटीलचा तिरंगा धुंद्रे संघ मात्र ही स्पर्धा आज मात्र आपलं प्राईज निश्चित करणार, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागले। अहिलेश मात्रे लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होईल, इथे मात्र फिगिट, सामना फिनिश, सुपर 5 साठी क्वालिफाय होतोय तिरंगा इलेव्हन धुंद्रे। नेरे धुंद्रे विभागामधील या संघानं मात्र किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीवर मात्र सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरलंय, सुपर 5 मध्ये प्रवेश करत असताना हा संघ प्रसन्न पाटील अँड कंपनी, वेल प्लेड गाईज, हार्दिक 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 अभिनंदन तिरंगा इलेव्हन धुंद्रे संघ, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। सुपर 5 साठी हा 4था संघ आज मात्र दाखल होतो।